नमस्कार। विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। समाजातील गरजूंना यंदाची दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी कसबा बावड्यातील डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं एक हात मदतीचा ही संकल्पना राबवण्यात आली आहे। या संकल्पनेनुसार जमा करण्यात आलेल्या जुन्या पण चांगल्या अवस्थेत असणाऱ्या कपड्यांचं आज आईचा पुतळा इथं गरजूंना वाटप करण्यात आलं। यंदा कोरोना महामारी आणि महापुरामुळे सर्वांचं आर्थिक कंबरडं मोडलंय। समाजातील गोरगरीब जनतेला तर यंदाची दिवाळी आनंदात साजरी करणं शक्यच नाही। ही परिस्थिती ओळखून कोल्हापुरातील डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं एक हात मदतीचा ही संकल्पना राबवण्यात आली। त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या 300 स्वयंसेवकांनी आपले जुने पण चांगल्या अवस्थेतील असणारे आणि वापरात नसणारे कपडे जमा केले। त्याचबरोबर समाजातील सर्वच स्तरातील लोकांनीही चांगली कपडे दान करावीत असं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार जमा झालेले सर्व कपडे आज आईचा पुतळा इथं माजी नगरसेवक राजू पसारे, सुरेश ढोणुक्षे, विजय सूर्यवंशी, प्रदीप पवार, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रमोद चौगुले, जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र रायकर, अद्वैत राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना वाटप करण्यात आलं। या उपक्रमासाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। की जे गरीब मुलं असतील, नागरिक असतील, त्यांना दिवाळीनिमित्त एक भेट देण्याची संकल्पना डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचं एनएसएस युनिट जे आहे त्यांनी मांडलेली आहे। आणि त्या अनुषंगाने इथे एनएसएसचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा सुंदर उपक्रम आयोजित केलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत गोरगरिबांना कपडे वाटप ही जी संकल्पना आहे ही खरोखर चांगल्या रीतीने सगळ्यांच्या सहकार्याने अंमलात आणली गेलेली आहे। आमच्या 300 व्हॉलेंटियरनी एकत्र येऊन एक हात मदतीचा ही दिवाळीसाठी त्यांनी संकल्पना घेतली व गोरगरीब गरजू लोकांसाठी कपडे गोळा करून आज आपण माऊलीचा पुतळा इथे हा स्टॉल मांडलेला आहे। तो येथील भागातील गोरगरीब मजूर इतर ज्यांना या लोकांसाठी ते दान करण्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे। जी तुम्हाला द्यायची आहेत ती तुम्ही ह्या स्टॉलवर आणून जर दिलेत तर आणखीन ह्या उपक्रमाला फार मोठी चालना मिळेल व गोरगरीब लोकांची दिवाळी ही चांगल्या प्रकारे साजरी केली। या विद्यार्थ्यांनी राबवलेला उपक्रम आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे। तरी कोल्हापूरवासियांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी ह्या स्टॉलला भेट देऊन कपडे इथं आणून दान करावीत। या उपक्रमाला डीवाय पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचं मार्गदर्शन तर कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांचं सहकार्य लाभलं। यशश्री शिंदे, पंकज बकरे, ऋषिकेश देशमुख, ऐश्वर्या थोरात, सुंदरा शेंडे आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले।